हे खरं आहे की कोरडी त्वचा आकर्षक अजिबात दिसत नाही. ब्युटी एक्सपर्ट्सच्या अनुसार काही वेळा कोरडी त्वचा ही कधी कधी अनुवंशिकताही असू शकते, पण जास्त करून कोरडी त्वचा पर्यावरणातील प्रदूषणांमुळे त्वचेतील आर्द्रता कमी होऊन जाते. वाढत्या वयानुसार सुद्धा त्वचा कोरडी होत जाते, कारण नैसर्गिकरित्या त्वचेतील तेल वाढत्या वयाप्रमाणे कमी होत जातं आणि त्वचेचा हा कोरडेपणा वाढत जातो. आवश्यक प्रमाणात पाणी न प्यायला सुद्धा त्वचा कोरडी होते, त्यामुळे चेहऱ्यावर बारीक रेषा आणि त्वचेवर सुरकुत्या येऊ लागतात. अशाच ड्राय स्किनसाठी सोपे घरगुती फेस पॅक्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. नंबर वन, व्हिटॅमिन ई आणि कोरफडचा फेस पॅक. व्हिटॅमिन ईच्या ज्या टॅबलेट्स असतात या स्किन संबंधित सर्व समस्या दूर करतात हे आपल्याला ठाऊक आहे. व्हिटॅमिन ई आणि कोरफडचा जो पॅक आहे तयार करण्यासाठी काय करायचं आहे, तर व्हिटॅमिन ई कॅप्सूलमध्ये तुम्हाला कोरफड जेल मिक्स करून तयार केलेलं मिश्रण चेहऱ्यावरती अप्लाय करायचं आहे. 10 मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने किंवा कोमट पाण्याने वॉश करू शकता. चेहऱ्यावर नॅचरल मॉइश्चर क्रिएट झालेलं तुम्हाला लगेचच दिसून येईल. नंबर टू, मध आणि कोरफड जेल. मध चेहऱ्याला लावल्याने फंगल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शनपासून तुमची त्वचा ही ना कायम दूर राहते आणि त्वचेवर ग्लो येत राहतो. मध आणि कोरफड जेलचा फेस पॅक तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये 2 चमचे मध घ्या आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे कोरफड जेल मिक्स करा. हा पॅक चेहऱ्याला लावल्यानंतर 20 मिनिटांनी चेहरा वॉश करून घ्या. आठवड्यातून 2 वेळा तुम्ही हा पॅक लावला तर तुम्हाला ड्राय स्किनपासून सुटका मिळू शकते. नंबर 3, हळद बेसन लिंबाचा फेस पॅक. हळद बेसन आणि लिंबू फक्त आरोग्यासाठीच नाही तर त्वचेसाठीही वरदान ठरतात. यामुळे ह्यासाठी एका बाऊलमध्ये 1 चमचा हळद, त्यामध्ये 1 चमचा बेसन आणि 1 चमचा लिंबाचा रस मिक्स करून पेस्ट तयार करा. आपण त्यात गुलाब जलसुद्धा ॲड करून मिक्स करू शकता. पेस्ट तयार झाल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. तयार पेस्ट चेहऱ्यावरती 15 मिनिटांसाठी लावून ठेवा आणि मग पेस्ट सुकल्यानंतर हलक्या हाताने तुम्हाला रब करत काढायचं आहे. आठवड्यातून 2 वेळा ह्याचा वापर केल्याने चेहरा मुलायम होऊ शकतोय, शिवाय नैसर्गिक चमक सुद्धा टिकून राहू शकते. 4, गुलाब जल आणि मध. हा फेस पॅक तयार करण्यासाठी 1 चमचा गुलाब जल घ्या, त्यामध्ये 1/2 चमचा मध मिक्स करा. आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे एकत्र करून घ्या. हा फेस पॅक तुम्ही चेहऱ्यावरती अप्लाय करा. 20 मिनिटांसाठी हा फेस पॅक चेहऱ्यावर ठेवा, त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून टाका. 5, केळं प्लस ऑलिव्ह ऑइल प्लस मध इज इक्वल्स टू सुंदर त्वचा. या होममेड फेस पॅकसाठी केळं कुसकरून त्या 2 चमचे ऑलिव्ह ऑइल आणि किंचित मध तुम्हाला ॲड करायचं आहे. केळं हे तुमच्या त्वचेला मॉइश्चराईज करतं आणि मधसुद्धा मॉइश्चराईज लॉक करतं. आठवड्यातून 2 वेळा तुम्ही चेहऱ्यावरती हे अप्लाय केलं तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होऊ शकतो आहे. चेहऱ्यावरती 10 मिनिटांसाठी ठेवा आणि नंतर चेहरा वॉश करून घ्या. अशा पद्धतीने थंडीत जर तुमची त्वचा खूप जास्त ड्राय किंवा कोरडी होत असेल तर असे सुंदर फेस पॅक घरच्या घरी ट्राय केले तर चेहरा तुमचा कायम हा चमकदार आणि मऊ राहू शकतोय. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल, त्यावरती मी व्हिडिओ करण्याचा नक्की प्रयत्न करेन. पाहत रहा लोकमत सखी.